गाईज, कशात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात, कारण मी पण खूप खूप मजेत आहे गाईज. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये कंटिन्यू पाऊस पडते, मुंबई नवी मुंबईमध्ये आपल्या सर्वांकडे खूप सारा पाऊस पडतोय. तर पावसामध्ये तर आपल्याला आपली कामं करायलाच लागतात. आणि अगर कोण नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला भेटतील. तर गाईज काय ते नॉर्मल व्हिडिओ नॉर्मल व्लॉग आहे आपला हा. खूप सारा पाऊस पडतोय बाहेर, तुम्हाला मी नंतर दाखवेन पाऊस कसा पडतोय बाहेर. खूप पडतोय आता. तर माझं रुटीन चालूच आहे घरातलं, माझं झाडू वगैरे मारून झालेलं आहे माझा. देन त्याच्यानंतरला विक्रम इथं आहे, कपडे पण धुवून झालेत माझे या रूममधले, इथं ठेवलेत मी बकेटमध्ये भरून. आणि खूप सारं काम तर मला रोज असतं. आणि आता इथे थोडं साफसफाई केले वगैरे घराची सर्व, कारण की आता कसं कंटिन्यू येत राहतात आमच्या घरातले लोक पण ना, म्हणजे विक्रमचे पप्पा वगैरे येतात सर. आणि विक्रमची दीदी माझ्याकडेच असते राहायला. मला घरात खूप सारं काम आहे, तुम्हाला दाखवते का आहे. तुम्हाला वाटतं मी खूप कमी काम करते, कारण आधीच्या वेळेत तुम्ही लोक बोलत कधीपासून पीठ मळते, तर पीठ माझं कमी नसतं, माझं खूप पीठ असतं. मला खूप पीठ मळायला लागतं चपातीसाठी. तुम्हाला मी दाखवते, तुम्हाला दाखवते मी काय बनवले. हे बघा, मी इथं खिचडी बनवले आणि भाजीला मी गेली होती, आणलेलं बरं चालू सामान, ते सोयाबीन बटाटा बनवलं आणि आता चपात्या बनवते. बघा मला एवढ्या चपात्या बनवायला लागतात, तर चपात्या घेते मी बनून एवढ्या अशा. तुम्ही बोलता की रियाची खूप कमी काम करते, मला खरंच खूप काम असतं घरामध्ये. आता चपात्या बनून झाल्याच्या नंतर मी हे जे सगळं आणलं आहे ना काल भाजीपाळा, तर सगळं मला आता इथं काढून ठेवायचं आहे, ते सर्व फ्रीजमध्ये सेटल करायचं आहे. त्याच्यानंतरला कपडे वाळत टाकायचे. थोडं थोडं काम असतं मला घरात, थोडं म्हणजे जास्त असतं. आणि मला तुम्हाला माहिती आहे मला घर खूप स्वच्छ लागतं. थोडीशी भांडी आहेत घासायची, ती घासते कारण ती ठेवून दिली मी, बिकॉज म्हटलं एकदाच सगळी घासेल. किचन वगैरे तर साफच असतं माझं, गॅस वगैरे पण तुम्ही बघू शकता सर्व काय. तर आता मी चपात्या लाटून घेते, तुमच्यासोबत बोलते, तुम्हाला मी पहिला पाऊस दाखवते बाहेरचं. चला पाऊस पाऊस बघा आता कशी चपाती लाटते. मला अगोदर चपाती वगैरे येत नव्हती, बट आता मी सर्व काही शिकली करते आणि आता मला प्रॉपर येतं. मी आता प्रॉपर करत असते. आणि असं नाही माझ्या घरी कधी पण माणसं वाढतात, तुम्ही बोलता की तुम्ही दोघेच असता, असं नाही. आमच्या घरात दोघे नाही, म्हणजे मम्मी पप्पा तिथे राहते, विक्रांची पप्पा वगैरे येत असतात, विक्रांची दीदी पण इथेच येते माझ्याकडे. तर मला सगळ्यांसाठी मग बनवली, सगळ्यांसाठी बनवत असते. आणि डेली रुटीन म्हणजे माझं काम असतं खूप घरातलं. मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओज बनवायला भेटत नाही, इस्टाची तुम्हाला मी मागे पण बोलली होती. आता बघू शकता गाईस तुम्ही, चपाती किती मस्ती आहे, चांगले गोड येते. आणि चपाती ना माझी कडक पण होते, पहिला माझी चपाती ना खूप कडक व्हायची, म्हणजे मला समजायचं नाही कशी, पण आता माझी चपाती बरोबर होते. आणि मला असे म्हणजे इथे तवा आणि इथे चपाती असं करताना येत नाही, तर मी पहिल्यांदा ना असं चपाती करते, करून घेते सर्व्या आणि असे पीठ टाकून त्याच्यावरती माझी चपाती ठेवून देते, म्हणजे चिडकत नाही येत नाही त्यांना. बरोबर ना गाईज? वा आमच्या घरात चिमणी आली. मी ना गॅलरी ओपन ठेवली ना गाईज, की इथे चिमणी कावळा कबूतर सगळं काय येतं. आणि त्यांना मी स्पेशली त्यांना मी खायला टाकते ना, मग ते लोक सारखे येतात. वा तुम्ही पीठ म्हणजे कसं मळता? माझ्या मैत्रिणींना मी सांगते की तुम्ही पीठ कसं मळता मला जरा सांगा, कारण की आता माझं पीठ होते करते. कडक मळायचं की आपलं पातळ मळायचं पीठ? पातळ मळलं चपाती चिटकते की नाही चपातीला? आणि खरं सांगते मी आळशी नाही आहे. तुम्ही लोक मला सगळे बोलता रेंजची तू आळशी आहे, कधीपासून पीठाचं गोळा मळत होती. तसं नाही आहे, कधी कधी आपली तब्येत पण बिघडते आणि सर्व काम आपण स्वतः करायचं, म्हणजे स्वतः आपण फ्रेश राहत नाही मेनमध्ये, आतून पण राहत नाही फ्रेश आणि आपण आपला चेहरा पण फ्रेश दिसत नाही. कारण की मला माझ्या घरातल्याने मी फोन करून विचारलं की म्हटलं असं काही नाही, थोडी थोडी आपली तब्येत पण बिघडते. आणि मी एका क्लासला मी जाते, ते पण मी तुम्हाला सांगेन नंतर ना की मी कोणत्या क्लासला जायला मी आता, त्याच्यामुळे माझा मग टाईम जातो पूर्ण असंच. आणि प्लीज असं वाईट कमेंट करून बोलू नका, कारण की खरंच आळशी नाही आहे. आमच्या घरी आम्ही सगळे पाचला उठायचो घरी, माझ्या मम्मीच्या घरी, कारण की आमच्या इथं कोण आळशी नाही, त्याच्यामुळे मी इथं पण आळसपणा कधी करत नाही.
फक्त एवढंच की माझा नवरा मला खूप प्रेम करतो, खूप माझा लाड करतो, मला फिरायला वगैरे घेऊन जातो, कारण ती मला सवय होती कॉलेज वगैरे पासून फिरायची पण. आणि तो त्याला पण आवडतो, त्याला आवडत नाही असं घरामध्ये मी कंटिन्यू काम केलं म्हणून तो माझा लाड करतो, मला फिरायला नेतो. तुम्ही सगळे बोलत होते की रियाजला फक्त बाहेरचं खायला पाहिजे, छान छान कपडे घालून फिरायला पाहिजे, शॉपिंग करायला पाहिजे. हो ऑब्व्हियसली प्रत्येक मुलीला हे सगळं आवडतं, शॉपिंग करायला, बाहेरचं खायला. पण त्याचं आता असं नाही की ती मुलगी अशी असू शकते, जीन्स पॅन्ट घातली किंवा अशी फिरली, त्याचं अर्थ असं नाही की ती मुलगी खराब आहे किंवा तिला पाहिजे की नाही, असं काही नाही. मी माझे बदल ना, मी एक सुनचं पण कर्तव्य पार पाडते, एक बायकोचं पण कर्तव्य पार पाडते, एका मुलीचं पण मी कर्तव्य पार पाडते, एका बहिणीचं पण कर्तव्य पार पाडते. त्याच्यामुळे मला स्वतःला असं काय वाटत नाही, फक्त एवढंच की तुम्ही जेव्हा कमेंट करता ना तेव्हा थोडं म्हणजे विचार करून कर, बाकी तुमच्यावर मला कोणावर काहीच राहत नाही. आणि मी विक्रांतला काहीच बोलत नाही, विक्रांतचं आणि माझी मामी अशी मस्करी चालू असते, ती आमची मस्करी असते, असं भांडण वगैरे काही नसतं. त्याला मी एवढ्या सपाट्या लागून घेते. खूप सारे म्हणजे दोन तीन माझ्या मैत्रिणींनी कमेंट केली होती यूट्यूबला मला आता मागच्या व्हिडिओमध्ये की रियांशी तू चपाती, म्हणजे जेव्हा मी अळूवडी केली होती ना त्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की रियांशी तुझ्या चपात्या आता खरंच छान राहायला लागल्यात, तू चपात्या कशा काय शेकवते, ते मी तुम्हाला तिथे दाखवते की मी माझ्या चपात्या कशी शेकवते आणि चपात्या कशा खूप करते पण तुम्हाला दाखवते. ठीक आहे, तोपर्यंत मी ना विंडो बंद करते कारण की खूप आवाज येते बाहेर. तर बघा गाईज, एक तवा जो आहे ना माझा तो वाला आहे ना मी घसायला टाकलाय, तो मी घसून नाही घेतला म्हणजे तो घसायला टाकलाय सॉरी, तर त्याच्यामुळे मी ह्याच्यात करते, तर ह्याच्यामध्ये पण चपाती छान होते आणि मी करून दाखवते तुम्हाला. बघा चपाती कशी फुटते, हे चिटक मी काय घेते, गॅस फास्ट करते मी, तवा चांगला तापवायचा, गॅस फास्ट करायची आणि चपाती टाकून द्यायची आणि कशी पलटायची ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तोपर्यंत मी बाकीच्या चपात्या पण करते. बघा कशी चपाती फुटते तुम्हाला मी दाखवते. हे सगळं मी शिकली आता बनवायला आणि मला खूप अभिमान वाटतो की खरंच मला सगळं यायला लागलं आणि खरंच छान वाटते मला. चपाती दाखवते तुम्हाला कशी फुगेल बघा. आता चपाती आहे ना जास्त वेळ म्हणजे ठेवायची नाही, फास्ट गॅसवरती ना चपातीला जेव्हा असे फोडफोड येते ना थोडे थोडे हलके हलके तेव्हा तिला पलटायचे असते, तर हिला अजून आलेच नाही. आता मी तुम्हाला दाखवते मी कशी पलटते, मी तिला हलकी हलकी अशी फोडी यायला लागली म्हणजे थोडी थोडी फुगायला लागली ना तिला अशी पलटायची. आता तुम्हाला दुसरी साईड पण दाखवते करून, कारण मी इथे लाटू शकतो पण मला तसं येत नाही, मला इथे लक्ष द्यावं लागतं नाही तर ती करतून झाली. ही अशी इथून फुगायला लागली ना तर लगेच तिला पलटायची. आणि आता मी ह्याला घी नाही लावत आहे कारण की मी घी पण एक तुम्हाला घीची पण करून दाखवते, मी घी विदाउट घीची तुम्हाला बनवून दाखवते. जीव टाकला होता ना साईडने तो उडला. जिद्दी आली मित्रांची, चपात्या झालेल्या आहेत टोट वगैरे चपाती घेऊन जा. संध्याकाळी
पण असेल. चला गाईज, आता माझे चपाती वगैरे म्हणजे स्वयंपाक आवरले पूर्णपणे. विक्रांतला पण जेवण दिलं, दीदी पण जेवले, सगळे जेवले. आता मी जेवण घेतलं, तुम्ही बघू शकता माझ्या प्लेटमध्ये सोयाबीनची भाजी आणि खिचडी आणि चपाती आहेत. आता मी खाते, खूप दमली मी. सोबत मी चिप्स घेतलेली खायला. मी गॅस जवळ ना आली का विक्रांतमध्ये तर खूप लाल लाल झाले गॅस जवळ. मस्त बनवले सोयाबीनची भाजी ना, झणझणीत झाले एकदम भारी झाले, मस्त लाग. तुम्ही पण अशी सोयाबीनची भाजी ना करून बघा, जाम भारी होते ना. सोयाबीन भिजवायचे, बटाटे सोडून घ्यायचे कापून, लसूण अद्रक मिरची कोथिंबीरची पेस्ट करायची, कांदा टमाटा कापायचा, राई जिरं मसाला मीठ एक नंबर. कुकरला करायची, कुकरला लवकर पण होते आणि भारी लागते, वाफेवर होते ना ती, म्हणून तशीच बनवली. आता ती खाऊन घेते मी, जेवून घेते आणि त्याच्यानंतर मी तुमच्या. आता आपलं जेवण बिवून झालेलं आहे गाईज, आता मी तुम्हाला बाकीचं काम दाखवते. आता मला कपडे वाळत टाकायचे. यार पण पाऊस येतोय गाईज, काय करू, टाकू ग. या साईडला मी काय करते माहिती का, आता पाऊस येतो ना तर मी तुम्हाला दाखवते माझ्या आईला. बघितलं तुम्ही, मी या साईडला घेतो. चला पटापट कपडे वाळत टाकून घेते, कारण की पाऊस खूप पडतो, कपडे भिजतील तसे पण. थोड्या वेळ टाकून देते, मग काढून टाकते ना, घरात टाकते मी. जसं माझं काम असं दिवसभराचं. आता मी हे पटापट सर्व कपडे घेते टाकून वाळत. माझ्या मैत्रिणींसोबत मी नंतर बोलते, मग बाय, बघत राहा ब्लॉग. अजून खोबरा किसून ठेवलंय, आता याचं मला भाजून याची मला वाटण बनवायचं याचं, तर ते पण मला करून घ्यायचं. एका साईडला दूध ठेवते, एका साईडला खोबरा घेते भाजून. माझी अंघोळ तर कधीच झाली होती गाईज, मग थोडीशी मी तरी पण फ्रेश झाली. तोंड वगैरे धुतलं, कपडे वगैरे चेंज केलं, पूर्ण घाम येतो मला किचनमध्ये पूर्ण. तसं सर्व काम झालेलं आहे माझं, आता थोडी खाली जाणार आहे मी. तर दूध तापून होते माझं, दुधाला पण मस्त छान उकळ आलंय. आता मी गॅस बंद करते आणि जाते खाली. तर आय होप गाईज तुम्हाला माझा ब्लॉग नक्की आवडला असेल. माझा हा जो रुटीन आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि खरंच मी आळशी नाही आहे, बाकी काय नाही. बाय, भेटू. ड्रेस बघून घ्या, सिम्पल ड्रेस आहे.